ही महाराष्ट्रात ह्यूज पोटेन्शियल आहे. मुंबईत जे महाराष्ट्रात 720 किलोमीटरची कोस्टलाईन आहे, एवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि त्याला डेव्हलप केलं पाहिजे. गेल्या 50-60 वर्षामध्ये याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही, गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी लक्ष दिलं आहे, याला फोकस केलेला आहे. आता हा सेक्टर जो आहे हा जर वाढला, प्रगती झाली, तर हजारो कोटींची लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट येईल, मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा फायदा होईल, रोजगार मोठ्या प्रमाणावर उभे राहतील, आजूबाजूची गावं जी आहेत आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, पर्यटन डेव्हलप होईल, सगळ्याच बाबतीमध्ये फायदा आहे. त्यामुळे त्यांनी जिथे पोटेन्शियल आहे तिकडे फोकस त्यांनी केलेला आहे. आणि मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत जगभरातून लोक येतात, मुंबई आहे आणि म्हणून या मुंबईला अधिक डेव्हलप करणं, एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर जे आहे ते बनलं पाहिजे. आणि महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे, त्याचा वापर केला पाहिजे. आणि त्याचा वापर आम्ही राज्य सरकार म्हणून मोठ्या प्रमाणावर सर्व सेक्टरमध्ये आम्ही कामं करतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात उभं करतो आहे आणि त्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदींची साथ आहे. त्यासाठी मी अशा प्रकारचा इव्हेंट जो आहे हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आज आपण आयोजित केला, त्याबद्दल केंद्र सरकार ते सर्व जे मंत्री आपले सोनोवालजी आणि प्रधानमंत्री महोदय आणि त्यांचे सर्व श्रीपादजी नाईक, शंतनू ठाकूर या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एक प्राधान्य दिलेलं आहे आणि यात या ठिकाणी अनेक देशाचे लोक, या ठिकाणी अनेक देशाचे मंत्री, अनेक राज्याचे मंत्री या समिटमध्ये सहभागी झालेले आहेत. नक्की यामधून मोठ्या प्रमाणावर MOUs देखील आपण पाहिले, लाखो रुपयाचे MOUs साईन झालेले आहेत, हे एक्झिक्यूट होतील आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल.